नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली येथे दिनांक 19/2/2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच आणि शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजन आणि पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर ग्रामसेवक यांनी पूजन केले आणि शिवजयंती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम आटपून ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फोटो टेबलावर घसरला होता. ते ग्रामसेवक मुदखेडे साहेबांनी पाहिले आणि फोटो सरळ करण्यासाठी गेले असता पायात घातलेले बूट तसेच होते. हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे छायाचित्र काढले आणि सोशल मीडियावर टाकले. या घटनेला वेगळे स्वरूप देऊन ग्रामसेवक मुदखेडकर साहेबांच्या विरोधात वेगवेगळ्या बातम्या आणि अश्लील शिवीगाळ सोशल मीडियावर होत आहे. परंतु हे सारे चुकीचं आहे. ग्रामसेवक हे कट्टर शिवभक्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांना आदर आहे आणि त्यांनी पायात बूट आणि डोळ्याला चष्मा लावून पूजन केलेले नाही असे प्रतिपादन सरपंच आणि गावातील ग्रामस्थ पत्रकारांशी बोलत होत्या. मोरे धनंजय मोरे बोलतो मी, असे काही करू नये कोणी का. तर ते साहेब नाहीत तसे गरीब गरीबाला धरून चालणार नाही आणि विनाकारण त्रास देऊ नये कोणाला, एवढंच माझं म्हणणं आहे. तर त्याच्यावर कडक काही कारवाई केली जावी असे काही काहीच करू कोणी. ग्रामपंचायत कार्यालय अंचोली 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी झाली. अंचोली येथील सरपंच अश्विनी अशोक मोरे यांच्या हस्ते शिवजयंती करण्यात आलेली आहे. तो ग्रामसेवकाच्या पायात कोणताही वाहन नव्हता तेव्हा फोटो काढण्यात आले. नंतर जेव्हा फोटो खराब झाले तेव्हा त्यांना फोटोला हात लावल्यामुळं एका व्यक्तीने येऊन फोटो काढली आणि ती व्हायरल केली. मी राजेश मोरे, आमची सरपंच ताई चिदारामसुख साहेब समजे जण आम्ही उठी 10 वाजता शिवजयंती साजरी करताना समज झालं साहेब बाहेर जाता जाता थोडी मग साहेबाला थोडी फोटो करास वाटल्यानं साहेब फोटो सरळ करताना फोटो एक न हे करताना काढली आहे. साहेबाला कोणत्याही लोकांहून सरपंच प्रतिनिधी अशोक मोरे, आम्ही ग्रामपंचायतमध्ये साजरी करताना शिवजयंती काहीच पायामध्ये वाहन नव्हतं. नंतर बाहेर जाता वेळेस त्यांनी फोटो करायला झाल्यामुळे त्या फोटोला हात लावल्यामुळे फोटो काढण्यात आला. तर यावर मोठी प्रतिक्रिया टिप्पणी होत आहे, त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय? काहीच नाही सर, त्यांची काही चुकच नाही. त्याच्यामध्ये निलंबित करावं अशा काही त्या ठिकाणी काही संघटना पत्रकार ते उगाच फोटो काढलेला आहे बाहेरच्या यांनी आणि टाकलेला आहे. पूजा करत्या वेळेस त्यांनी काहीच नव्हतं, त्यांच्या पायात वाहन नव्हतं, काहीच नव्हतं. मी सोबत होतो सर. संतोष मोरे शिवजयंती उत्सव साजरा करताना ग्रामसेवकाच्या पायामध्ये वाहने नव्हते. बाहेर जाता वेळेस त्याच्या पायामध्ये फोटो खराब झाल्यामुळं त्यानं फोटो सरकाय गेले आणि ते फोटो व्हायरल झाला. त्यामुळं ग्रामसेवक साहेबाचे काही चूक नव्हती. नमस्कार, मी ज्ञानेश्वर शिवान मोरे. आम्ही बाहेर जात होतो शिवजयंती साजरी झाल्यानंतर. जात असताना सरांना असं क्रॉस वाटला फोटो आणि त्यांनी आत आले. ते असं सरळ करताना आणि थोडं समजा इकडं कोणी फोटो काढतं का आपण बघल्यानंतर सर समजा असे एकदम फोटो घेतले आणि ते गेला निघून माणूस. असे ते चूक करायला नाही पाहिजे होती, ते व्हायरल करायला नाही पाहिजे होती. ते व्हायरल झाली आता ते पण सरांचा काही याच्यामध्ये दोष नाही आहे. याच्यामध्ये सरांचं काहीच हे नाही आहे. तरी सरांना कुठली काही कारवाई करणे हे योग्य नाही. मी सरपंच आहे आणि स अश्विनी अशोक मोरे ग्रामपंचायत कार्यालय येथील ठीक सकाळी 10 वाजता शिवजयंती साजरी केल्या. करता वेळेस मला ग्रामसेवकाच्या पायात कोणतंही वाहन असे नव्हते. मी सत्य सांगत आहे. तर शिवजयंती झाल्यानंतर बाहेर जाताना साहेबाच्या पायात फोटो क्रॉस झाल्याने ते फोटो सरळ करण्यासाठी साहेबाची फोटो ते काढलेले आहे. जी मोरे 19 फेब्रुवारी रोजी ठीक 10 वाजता शिवजयंती आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सो अश्विनताई सरपंच यांच्या हस्ते व ग्रामसेवक मुदखेडे साहेब व गावातील काही तरुण तडफदार किंवा नेतृत्व पोर विद्यार्थी होते, संपूर्ण कार्यकर्ते होते व गावातील साहेब सगळे होते, ज्येष्ठ नागरिक होते. संपूर्ण मिळून आम्ही शिवजयंती 10 वाजता साजरी केली.
व साहेबांनी शिवजयंती हार घातला शिवाजी महाराजांच्या फोटोला, त्यावेळेस पायात काही वाहने नव्हते साहेबांच्या, सगळ्यांनी मिळून शिवजयंती साजरी केली व सगळे बाहेर गेल्या. जाता जाता आपले ग्रामसेवक साहेब मध्ये क्रॉस वाटला फोटो साहेबाला, साहेबांनी ते फोटो सरळ केला व पाया पडले. साहेब जाता जाता एक बूट होता पायात साहेबाच्या, जाता जाता साहेबांनी फोटो क्रॉस केला, सरळ केला आणि ते फोटो दुसऱ्यांनी काढून व्हायरल केले. काही साहेबाचे याच्यात हे नाही.